पालघरमध्ये लसीकरण केंद्रावर अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. सर्व केंद्रांवर फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात होती. सातपाटी, सफाळे, पालघर आणि ग्रामीण भागातल्या केंद्रांवर महिलांनी मोठी गर्दी केली. ढिसाळ नियोजनामुळे सातपाटी आणि सफाळे आरोग्य केंद्रावर टोकन घेताना गोंधळ उडाला. गर्दीवर नियंत्रणासाठी अखेर पोलिसांना बोलवावं लागलं. मुंबईमध्ये आज लसीकरण बंद राहणार आहे. एकीकडे शनिवारी राज्यामध्ये विक्रमी लसीकरण झालेलं आहे, तर मुंबईत 1.5 लाखाहून अधिक लसीकरण झालंय, पण आज मात्र लसीकरण बंद राहणार आहे. कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयामध्ये तर शुक्रवारी संध्याकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. झायडसच्या लसीसाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या परवानगीनंतर पुढच्या प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागेल. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लस मिळू शकते, त्यामुळे मुलांचं लसीकरण आणखी लांबणीवर पडलंय. झायकोव डी डेल्टावरही प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय. नाशिकमध्ये पहिल्यांदा कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1000 खाली आली आहे, तरी धोका मात्र कायम असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय. बेड संख्या आणि ऑक्सिजनचा साठा मुबलक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 1000 बेडची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही पालिकेकडून अनेक मंडळांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. पालिकेकडे 20 तारखेपर्यंत 1000 अधिक अर्ज आलेले आहेत, मात्र आतापर्यंत फक्त 227 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. अजूनही 7.87% अर्ज अटींची पूर्तता करू शकत नसल्यानं त्यांची परवानगी नाकारण्यात आली. सांगलीमध्ये खड्ड्यांविरोधात दलित महासंघानं अनोखं आंदोलन केलं. आंदोलनकर्ते अर्धनग्न होऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये झोपले आणि मोठमोठ्यानं घोषणाबाजी केली. लवकरात लवकर महापालिका क्षेत्रातले खड्डे बुजवण्याची मागणी दलित महासंघानं केली आहे, नाहीतर संबंधित अधिकाऱ्याला याच खड्ड्यामध्ये गाडण्याचा इशारा दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी दिला. मुंबईत कुर्ला, साकीनाका, जरीमरी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. दुरुस्ती करण्यासाठी महापालिका कोट्यवधींचं टेंडर काढत असली तरी हा त्रास दरवर्षीचाच झालाय, त्यामुळे वाहनं चालवणं कठीण होत आहे. ठाणे सध्या खड्डेमय शहर झाले. ठाण्यातल्या प्रत्येक महत्वाच्या नाक्यावर खड्डे. ठाण्यातल्या 3 हात नाका या ईस्टर्न हायवेच्या मार्गावरून रोज हजारो गाड्या ये जा करतात. खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान होतं, अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यांची एवढी दुरवस्था होऊन सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळणी झाली. याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत निषेध नोंदवला. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. रस्ते दुरुस्त न केल्यास आरपीआयनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रपूरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं. प्राचीन महाकाली मंदिर परिसरात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत आणि या भागातल्या 4 नगरसेवकांचं रस्त्यांच्या स्थितीबाबत मौन आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे महापालिकेच्या कामावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोपरगाव शहरातल्या उपनगरातल्या विद्युत दिव्यांच्या खांबाखालीच अंधार आहे, त्यामुळे या भागातल्या नागरिकांनी विद्युत खांबाखाली मेणबत्त्या लावून गांधीगिरी आंदोलन केलं. कोपरगाव शहरातल्या हनुमान नगर 105 या भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत पथदिवे बंद आहेत आणि ते सुरू करण्याची मागणी वारंवार करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य विभागाची मेगा भरती सुरू झाली आहे. 3416 जागांसाठी नोकर भरती होतीये आणि या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी एकही जागा आरक्षित ठेवली नाहीये आणि त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांमध्ये नाराजी आहे. आरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातल्या साखळी गावामध्ये एका वृद्धावर वाघानं हल्ला केला. आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र जंगलांनी व्यापलेलं आहे आणि या ठिकाणी वाघाचा वावर आहे. काही दिवसांपासून वाघ गावाशेजारी येऊ लागलाय. तसंच गुरं चरायला नेणाऱ्या गुराख्यांवर हल्ला करतोय. वाघाला जेरबंद करण्याची मागणी आता होऊ लागली. नंदुरबारमध्ये तोरणमाळ विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचना दिल्यात. तोरणमाळ विकासासाठी 517 कोटी रुपयांचा विकास आराखडा पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आलाय. धडगाव तालुक्यातल्या शिष्टमंडळानं आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विकास आराखडा सादर केला. मुंबईतल्या मिठी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका 604 कोटी रुपये खर्च करणार आहे. कुर्ला इथल्या सफेद पूल आणि बापटनाला अशा दोन नाल्यांमधला मलजल मिठी नदीमध्ये जातं आणि मिठी नदीचं प्रदूषण त्यामुळे वाढतं आणि हे मलजल 6.7 किलोमीटरच्या बोगद्यामधून धारावी मलजल केंद्रामध्ये वळवण्याचा हा प्रकल्प महापालिकेनं आखलाय. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलाय. सोलापूरमधल्या डॉक्टर ईशा अभय वैद्य यांची मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या सोलापूरकर आहेत. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची निवड 26 मुलींमध्ये झाली होती. त्यानंतर जयपूरमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीत देखील त्यांनी सहभाग नोंदवला आणि सध्या दिल्लीमधल्या तिसऱ्या चाचणीत त्या सहभागी झाल्यात. अहमदनगरच्या कोपरगाव शहरात जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातल्या 4 रस्ते अक्षरशः ओव्हरफ्लो होत होते, जलमय झालेले होते. खडकी इथं मध्यवर्ती लोकवस्तीतल्या पाटबंधारे विभागाचा नाला वाहून गेला आणि त्यामुळे अरुंद पुलामुळे हा नाला ओव्हरफ्लो झाला आणि नागरी वस्तीमध्ये पाणी घुसलं. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या वान धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे उघडण्यात आले. पावसामुळे जिल्ह्यातले मोठे मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तेल्हारा तालुक्यातल्या वारी हनुमान इथल्या वान धरण 75% भरलंय आणि दोन्ही दरवाजांमधून 85.91 घनमीटर प्रतिसेकंदानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक शहापूर तालुक्यातला भातसा धरण पूर्णपणे आता भरून वाहू लागलेलं आहे आणि गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात आणि धरण क्षेत्रात सातत्यानं चांगला पाऊस पडतोय. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात धरण पूर्णपणे भरलं होतं. धरणाचे दरवाजे काही अंशी उघडण्यात आले आणि धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाण्यातले पोलीस हवालदार सतीश कारलेनं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून सतीश कारलेला अटक करण्यात आली आहे. कारलेला निलंबितही केलंय. इमारतीमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा कारलेनं जिन्यामध्ये विनयभंग केला होता. अंबरनाथ आनंदनगर MIDC मध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलं. या टोळीनं अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. काही दिवसांपूर्वीच या टोळीनं MIDC मधल्या रेस टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतल्या वॉचमनला मारहाण करून 1.5 लाखांचं कॉपरचं साहित्य चोरलं होतं. कंपनी बाहेरच्या CCTV फुटेज आधारे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. भुसावळ विभागात रेल्वेच्या 2 भ्रष्ट अधिकाऱ्यांना CBI लाच घेताना रंगे हात पकडले. केवळ प्लॅटफॉर्मवरील व्यावसायिकांचा हित जपण्यासाठी आणि बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी सेंट्रल कुलूप बंद ठेवण्यात आलंय आणि त्यामुळे या रेल्वेच्या वाणिज्य विभागात चाललंय काय असा प्रश्न निर्माण झालाय. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये व्यंकट सदन इमारतीच्या तळमजल्यावरच्या दुकानाचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. ही इमारत रिकामी केली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर रहिवाशांचा निर्णय महापालिका घेणार आहे. दलित समाजातल्या मृतावर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराला विरोध केला गेला. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या माळेवाडी बोरगावमधली ही घटना आहे आणि या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवरही कारवाईची मागणी करण्यात आली. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आट्यापाट्या खेळाडू प्रवीण वहाले नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर काम करून कुटुंब चालवतात. प्रवीण वहाले यांनी तब्बल 14 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय.
8 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकासह अनेक पदकं त्यांनी जिंकली आहेत. 2006 मध्ये आट्यापाट्यांसाठी शिवछत्रपती पुरस्कारानं त्यांचा गौरव झाला आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातर्फे पोलिसांसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर भरवण्यात आलं. नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम झाला. यामध्ये वरळी पोलीस ठाण्यातल्या 100 अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे डोळे तपासण्यात आले. एकनाथ शिंदे आता अडचणीत सापडले असून ते वेगळा मार्ग शोधत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान वसईमध्ये त्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि यावेळी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांवरून त्यांनी टोलेबाजी केली. नगरविकास खातं हे मातोश्रीवरून चालवलं जातं. शिंदे हे केवळ सहीपुरते असून ते मार्ग शोधत असल्याचं राणे यावेळी म्हणाले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बॅनरला जोडे मारत जालन्यामधल्या अंबड तालुक्यात काँग्रेसनं आंदोलन केलं. दानवे यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. बदनापूर इथल्या जनसंवाद यात्रेमध्ये राहुल गांधी गावाला आणि देवाला सोडलेला सांड असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं. मराठा मुका आंदोलन प्रकरणी नांदेडमध्ये 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनापरवानगी तसंच कोविड काळामध्ये गर्दी जमवल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले. यावर गुन्हा दाखल करायचाच असेल तर आपल्यावर करा अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंनी दिली आहे. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.